सुरगाणा लॉकडाऊनच्या काळात जे आपल्या सेवेसाठी रात्रंदिवस मेहनत घेऊन जनतेच्या सेवेत 24 तास सेवा देणाऱ्या पोलीस कर्मचारी, डॉक्टर, दवाखान्यातील कर्मचारी आणि त्याचबरोबर आपल्या जीवाची पर्वा न करणारे, सतत कोरोना सारख्या आजाराचे दररोज नवनवीन अपडेट देणारे पत्रकार बांधव यांच्या या मेहनतीची धडपड बघितली तर खरंच एक चिंताजनक बाब आहे. कारण एवढी कठीण परिस्थिती असताना देखील पोलीस कर्मचारी, डॉक्टर आपल्या कोणत्याही गोष्टीची पर्वा न करता सतत जनतेच्या सेवेत व वारंवार संदेश देतात की कोणीही विनाकारण फिरू नये असा संदेश ते 24 तास तत्पर राहून देत असतात. आणि म्हणून अशा सेवा देणाऱ्या प्रामाणिक कर्मचाऱ्यांचा नुकताच प्रहार अपंग संघटना, तालुका अध्यक्ष दिलीप महाले व देवा ग्रुप यांच्या सहकार्याने बारे येथे बारे हद्दीतील पोलीस डिपार्टमेंट, डॉक्टर, पत्रकार यांना खास स्नेह भोजन, एक छोटासा अभिनंदन सत्कार म्हणून कार्यक्रम आयोजन केला होता. सर्वप्रथम मी प्रहार संघटना व देवा ग्रुपचं अभिनंदन करीत. कारण आजच्या लॉकडाऊनच्या परिस्थितीमध्ये पोलीस रस्त्यावर दिवस रात्र काम करतोय, हॉस्पिटलचा स्टाफ दिवस रात्र काम करतोय, आता सर्व जवळपास बाहेर जायचं असल्यामुळं सगळ्यांचे सगळ्यात महत्वाचं खाण्याचे आलो राहिले. पोलिसांना पण पाणी मिळत नाही, जे वेळेवर जेवायला मिळत नाही, ड्युटीवर आला का कधी परत घरी जाईल याची गॅरंटी नाही. त्यामुळं जे बाहेर आपलं यांनी प्रहार संघटनेने व देवा ग्रुपनी जे सर्वांना एक किती भोज दिलं आम्हाला, त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. व ही देश सेवा आहे, ही अशीच अखंडपणे आम्ही चालू ठेवू. आणि अशाच पद्धतीनं जे आज लॉकडाऊन आहे, तुम्ही आज जे सगळ्यांनी एकोपा दाखवू, म्हणजे जे पोलीस खात्याबद्दल किंवा हॉस्पिटलबद्दल जी तुम्ही कृतज्ञता दाखवली, त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. आणि सर्वांनी असंच सहकार्य लॉकडाऊन पाळून किंवा सोशल डिस्टन्सिंग पाळून आणि जे शासनाने नियम घालून दिले या पद्धतीने वागून आपल्याला कोरोनाला हरवायचं आहे आणि आपल्याला आपला भाग हा आजारापासून मुक्त ठेवायचा आहे. व आजारा यावेळी उपस्थित प्रहारचे तालुका अध्यक्ष दिलीप महाले, रोशन पाडवी, कमलेश वाघमारे, मोहन जाधव, मनोहर जाधव, देवा ग्रुपचे कल्पेश वाघमारे, संदीप धूम, हेमंत महाले, संजय देशमुख, चेतन हिंडे, सुनील वाघमारे, पंढरीनाथ वाघमारे, मंगेश चौधरी, एकनाथ चौधरी आदींच्या सहकार्याने हा कार्यक्रम यशस्वी झाला. प्रबंधमेसाठी भागवत गायकवाड, सुरगाणा, मनखेड. तसंच लॉकडाऊनच्या काळामध्ये प्रबंध भूमी न्यूज चॅनल येणे वेळोवेळी प्रत्येक गोष्टीचं कव्हरेज घेऊन बारीक सारीक गोष्ट बारीक सारीक सर्व जनतेच्या समस्या वगैरे हे जनतेसमोर मांडल्या, त्याबद्दल प्रबंध न्यूजचे पण मी खूप आभार मानतो. आणि त्यांनी असंच यापुढे असंच काम चालू ठेवा अशी मी त्यांना आशा बाळगतो त्यांच्याकडून. याच प्रकारच्या बातम्या पुढेही आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा प्रबंधगुरू चॅनल सबस्क्राईब करा आणि या बातमीला जास्तीत जास्त शेअर करा.